नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एबीपी माझा मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आणि जसा आता मी मुद्दा टॅग केलेला आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंतीचा आता महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू झालंय का, अर्थात त्याला प्रश्नचिन्ह टाकलंय मी। आणि अहमदनगरचं श्री गोपीचंद पडळकर यांनी जशी मागणी केली त्याप्रमाणे अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर हा जो मुद्दा आहे, या मागणी मागचं कारण काय? आपल्या सोबत अहमदनगर वरून दैनिक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे संपादक श्री सुधीर लंके जोडले गेले आहेत। सुधीरजी, तुमचं एबीपी माझा मध्ये स्वागत आहे। धन्यवाद, थँक्यू, नमस्कार। सो हा काही योगायोग नाहीये की जेव्हा केव्हा हिंदुत्ववादी पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्रित होते आणि एकत्रितपणे मागणी करत होते तेव्हा ती अशीच शहरं होती की ज्या शहरांचं नाव हे मुस्लिम धर्मियांच्या राज्यकर्त्यांच्या नावावरून पडलेलं आहे। उदाहरणादाखल उस्मानाबाद, उस्मानाबादचं धाराशिव करा अशी ती मागणी होती। औरंगाबादचं छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने ती करावं अशी मागणी आहे। आणि अहमदनगरचं आता अहिल्यानगर करावं। आणि सुधीर लंके यांनी मला ही माहिती दिली रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी, त्याप्रमाणे ही मागणी पहिल्यांदा झालेली आहे। संपूर्ण उत्तर भारतामध्ये फिरत असताना अहिल्या देवींची जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते ती अशी असते की त्या धर्म संरक्षक होत्या। त्यांनी अनेक ठिकाणी पुरातन मंदिरं, घाट आणि हिंदू धर्माला अनुसरून असं जे काही वर्तन करणं शक्य होतं, मग त्यात पांडुरंग आणि रुक्मिणीला देत दिलेले त्यांनी अक्षरशः 12 ते 13 फूट एवढ्या लांबीचे रत्नजडित हार असतील, तिथपासून ते काशी विश्वनाथाच्या मंदिराचे जे घाट, कारण मी हा संपूर्ण उत्तर भारत फिरलेलो आहे, आणि त्या जरी उत्तम प्रशासक असल्या तरी हिंदू धर्माचा जो एक सिम्बॉल असतो की महादेवाची पिंड हातामध्ये आहे आणि ती पिंड हातामध्ये घेतलेली एक राणी की जिनं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपला जो राजकोष होता तो रिता केला। आणि म्हणून सुधीरजी, आपण एक आकडेवारी आधी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगू आणि मग त्या आकडेवारीचा जो संदर्भ येतो तो या राजकारणाशी कसा जोडला जातो ते आपण बघूया। आपली ही रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी मी थोडी महाराष्ट्रातली धनगर समाजाची जी लोकसंख्या आहे ती बघत होतो आणि मला ते इंटरेस्टिंग फॅक्ट सापडले। खरं म्हणजे माझ्याही हे कधी ऑब्झर्वेशन मध्ये आलं नव्हतं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये धनगर समाजाच्या वतीनं जे काही आर्टिकल्स वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या मताप्रमाणे मराठा समाजाच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे। महाराष्ट्र जरी आपल्या आदिवासी जमातीमध्ये धनगर समाजाचं असं म्हणणं असलं की आमचा सहभाग करावा, तरी त्याप्रमाणे या धनगर समाजाला ऑलरेडी 3.5% आरक्षण दिलेलं आहे, पण ते अर्थात राजकीय आरक्षण नाहीये। पण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या 1.5 कोटी म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 12% आहे। आणि मग मी हेही बघितलं की महाराष्ट्रातले असे कुठले जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धनगर समाज आहे, आणि क्वाईट इंटरेस्टिंगली ज्याला आपण उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणतो अशा अहमदनगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली आणि अकोला या 6 जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य अधिक आहे, आणि त्यानंतर मग परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर आणि उस्मानाबाद। हा एकदा लोकसंख्येचा पट मांडला की मग आपल्या असं लक्षात येतं की 2014 विधानसभा निवडणुकीची जर आपण आकडेवारी बघितली तर तेव्हाच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणारे 5 आमदार हे विधानसभेवरती निवडून आलेले होते, ज्यात आता श्री रोहित पवार यांनी यांचा पराभव केला, त्या राम शिंदे यांचाही समावेश आहे। पण 2019 निवडणुकीमध्ये आत्ता इंदापूरमधून राज्यमंत्री असलेले दत्तात्रय भरणे वगळले तर बाकी सर्व धनगर आमदारांचा पराभव झालेला आहे। आणि म्हणून कधी कधी धनगर समाजाचे जे विश्लेषक असतात ते असं म्हणतात की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमच्या समाजाचे किमान 25 ते 30 आमदार निवडून यायला हवे। हा एकदा पट लक्षात घेतला की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी अलीकडच्या काळामध्ये श्री शरद पवार यांच्या बरोबर गोपीचंद पडळकर यांचा जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष इतक्या टोकाला जाऊन सुद्धा जी वागणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा तिथल्या प्रशासकीय यंत्रणेनं इतर नेत्यांना दिली, रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असतील, फॉर दॅट मॅटर राणे पिता पुत्र असतील, तेवढी कठोर वागणूक ही गोपीचंद पडळकर यांच्या वाट्याला का आलेली नाहीये
त्याचं कारण बहुधा या सगळ्या आकडेवारीमध्ये असेल. पण कमिंग बॅक टू आवर सुधीरजी, तुमच्या मते 31 तारखेला, दोन तीन प्रश्न खर तर आपण चर्चेला घ्यायला हवेत. 31 तारखेला तिथे जो पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जन्मगावी जो सोहळा झाला, त्या सोहळ्याचं उल्लेख करत असताना श्री गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचं अहिल्यानगर करावं हे तर म्हटलंच, पण इट वॉज अ पॉलिटिकल लॉन्च ऑफ रोहित पवार असं जे होतं हे बरोबर आहे. हा, पॉलिटिकल लॉन्चिंग बद्दलचं जे काही विधान आहे पडळकरांचं, खर तर ते लॉन्चिंग ब्रेक करण्यासाठीच पडळकरांनी ही जी अहिल्यानगर करण्याची मागणी केलेली आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पडळकरांनी अत्यंत पद्धतशीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला कात्रीत पकडलेलं आहे. खर तर एक असंही विश्लेषण असं करता येईल की रोहित पवारांनी पडळकरांना ही एक संधी दिलेली आहे, किंबहुना आता जे काही तुम्ही आता आकडेवारी मांडली की 2014 निवडणुकीमध्ये आणि 2019 निवडणुकीमध्ये धनगर नेत्यांचं प्रमाण जे घटलं, धनगर आमदारांचं प्रमाण जे घटलं, तर ती एक भाजपला सुद्धा चिंता आहे की ही स्पेस आता आपण भरून कशी काढायची. आणि मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांनी राहुलजी ही संधी शोधलेली आहे. अहिल्यादेवी जयंती जी होती आता 297 जयंती चोंडीतली, ही जी संधी पडळकरांनी नेमकेपणाने शोधलेली आहे. कारण आपण जर थोडासा इतिहास बघितला या जयंतीचा, तर महादेव जानकर यांनी हा जयंतीचा प्लॅटफॉर्म सुरू केला होता. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाची त्यांनी स्थापना केली, तर महादेव जानकर हे सातत्याने चोंडीमध्ये येऊन मेळावे घ्यायचे, जयंतीचा मेळावा घ्यायचे, आणि सगळ्या माध्यमांचं लक्ष हे चोंडीवरती असायचं. आणि त्यातनं महादेव जानकर हे एस्टॅब्लिश झाले. पुढे ते कसे आमदार किंवा मंत्री झाले हे आपण सगळं बघितलं त्या चोंडीच्या मार्गाने. नंतरच्या काळामध्ये जेव्हा 2009 मतदारसंघाची पुनर्रचना झाली, त्यावेळेस कर्जत जामखेड हा मतदारसंघ खुला झाला आणि त्यावेळेस राम शिंदे हे पहिल्यांदा या मतदारसंघातलं उभे राहिले आणि धनगर समाजाचे नेते म्हणून ते विधानसभेत पोहोचले. खरंतर नगर जिल्ह्यातील धनगर समाजाचे हे पहिलं नेतृत्व राम शिंदेच्या रूपाने केलेलं. मात्र 2000 म्हणजे आताच्या निवडणुकीमध्ये 2019 निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी तयारी केली पद्धतशीरपणे आणि त्यांनी राम शिंदे यांना पराभूत केलं. राम शिंदे पराभवानंतर जे काही आक्रमकपणे त्यांनी रोहित पवारांच्या विरोधात आघाडी उघडायला हवी होती तशी उघडलेली दिसत नाही. किंवा जानकर सुद्धा अलीकडे चोंडी देणं बंद झाले. जो जेव्हा राम शिंदे मंत्री झाले आणि त्यांनी चोंडीमध्ये मेळावा घ्यायला सुरुवात झाली, तेव्हा राम जानकर हे चोंडीतनं विड्रॉ झाले. अण्णा डांगे जे आहे ते अण्णा डांगे हे चोंडीचा विकास करतात, पण अण्णा डांगेचं नेतृत्व हे शांतपणे काम करणार आहे. त्यामुळे आता जर आपण महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म बघितला, तर एकही धनगर नेता आक्रमकपणे आपल्या समाजाच्या बांधणीचं काम करत नाही. आणि हे गोपीचंद पडळकर यांनी अचूकपणे हेरलं आणि त्यांनी या जयंतीची म्हणजे 31 तारखेची संधी साधून आपलं नेतृत्व आता चोंडी मार्गे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी जे म्हणतो राहुलजी की एक प्रकारे रोहित पवार यांनी ती त्यांना संधी निर्माण करून दिली. ती संधी कशी निर्माण करून दिली? रोहित पवार अधिक तपशीलानं हे सांगितलं पाहिजे की बारामतीचं एक नेतृत्व कर्जत जामखेडमध्ये येतं, तिथं धनगर समाजाच्या एका नेतृत्वाचा पराभव करतं आणि त्यानंतर तुम्ही जे म्हणताय की रोहित पवारच्या निमित्ताने पडळकरांना एक संधी मिळालेली आहे, पण त्यासोबत जोडून हेही आपण सांगितले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी मधल्या ओळीचं महत्व हेच आहे की मधल्या ओळीमध्ये आपण या सगळ्या दोन ओळीच्या आतमध्ये जे काही महाराष्ट्राचं राजकारण फिरतं आहे मुख्यत्वे ते काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हाही म्हणजे तुम्ही हे तर विश्लेषण कराच, पण हा सुद्धा एक व्यवस्थित रचलेला डाव आहे की जी आधीची भाजपला मान्य असलेली नेतृत्वाची फळी बाजूला गेल्यानंतर बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना बरोबर घेणं, विधान परिषदेवरती त्यांना स्थान देणं आणि अधिक आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः पवार कुटुंबियांच्या विरोधामध्ये उतरवणं, दोन्ही मुद्दे तुम्ही विश्लेषण करून सांगा. राहुलजी तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे की पडळकर हे पवारांवरती अटॅक करतायत आणि चोंडीमध्ये सुद्धा त्यांनी पवारांवरतीच अटॅक केलेला आहे. म्हणजे रोहित पवारांनी आताचा जयंती उत्सव आयोजित केला होता, जयंती महोत्सव समितीचे तेच समन्वयक होते. खरं तर रोहित पवारांनी याच्यामध्ये शरद पवारांना बोलवलं चोंडीला आणि इतके ज्येष्ठ नेते जेव्हा चोंडीला बोलवले गेले त्यावेळेस रोहित पवारांनी सर्व पक्षांना सोबत घेऊन हा जर जयंती उत्सव केला असता तर कदाचित पडळकरांना तिथे आक्रमकपणे उतरण्याची संधीच मिळाली नसती. जर धनगर नेते सुद्धा किंबहुना रोहित पवारांकडनं जे राम शिंदे पराभूत झाले त्या राम शिंदेनं ह्या जयंती महोत्सवाला जर बोलवलं असतं तर पडळकरांना आरोप करण्याची संधी मिळाली नसती. मी 31 तारखेला चोंडीमध्ये गेलो होतो, एक चित्र असं होतं राहुलजी की शरद पवारांची सभा सुरू आहे आणि त्या मंडपा शेजारी त्या मंडपाला लागून राम शिंदेचा बंगला आहे आणि राम शिंदे त्यांच्या अंगणातनं ही सभा ऐकत होते.
म्हणजे जो जयंती उत्सव चालू आहे तो जयंती उत्सव राम शिंदे त्यांच्या अंगणातून ऐकत होते. मला असं वाटतं की रोहित पवार हे आमदार झाले आहेत आणि त्यांना जर धनगर समाज सोबत घ्यायचा असेल किंवा हा एकूण ओबीसी समाज सोबत घ्यायचा असेल आणि एक चांगला संदेश द्यायचा असेल तर त्यांना ही संधी होती की त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना जर बोलवलं असतं आणि जाणीवपूर्वक राम शिंदेना त्या स्टेजवरती बोलवलं असतं तर राम शिंदे विरोधात बोलू शकले नसते आणि पडळकरांना सुद्धा हे विरोधात राजकारण करता आलं नसतं. मला असं वाटतं की ती संधी यांनी राम म्हणजे रोहित पवारांनी ती संधी गमावलेली आहे. आणि शरद पवारांसारखा इतका ज्येष्ठ नेता चोंडीत आल्यानंतर पडळकरांना जो काही संधी मिळाली त्यांना विरोध करण्याची ती संधी एक प्रकारे त्यांना राष्ट्रवादीनेच उपलब्ध करून दिली आहे. पण हे पण सांगायला हवं सुधीरजी, मला माहिती आहे कारण गोविंदबाग ते रेशीमबाग करत असताना पहिल्या भागामध्ये आम्ही जेव्हा बारामती शहर तिथला विधानसभा मतदारसंघ कव्हर केला त्यानंतर येत असताना कर्जत आणि जामखेडमध्ये काही काळ थांबलो होतो मी आणि त्यावेळेला ही चुरूक दिसत होती की रोहित पवार यांना हा मतदारसंघ स्वीकार आहे. पण आता ते तिथलं जे काही अरिथमॅटिक आहे कर्जत जामखेडचं ते जरा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगितलं तर पडळकरांच्या या भूमिकेचा तिथे त्या पर्टिक्युलर विधानसभा मतदारसंघात काय परिणाम होऊ शकतो ते आपल्याला समजून घेता येईल. कर्जत जामखेड हा धनगर बहुल मतदारसंघ आहे. धनगर मतांचा टक्का हा कर्जत जामखेडमध्ये मोठा आहे आणि 2009 साली जेव्हा राम शिंदे हे आमदार केले उभे राहिले भाजपकडने तेव्हा एक असं दिसलं की राम शिंदेच्या बाजूने सगळे धनगर मतं ही संग्रहित झालेली दिसली आणि विरोधात एक 4-5 मराठा उमेदवार उभे राहिल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि त्याच्यामध्ये राम शिंदे यांचा विजय झाला. मात्र आता 2019 निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी या मतदारसंघामध्ये पद्धतशीर बांधली केली. सगळे मराठा नेते त्यांनी एकत्र आणले आणि त्यामुळे मतांची विभाजनी रोहित पवारांनी टाळली आणि त्यामुळे राम शिंदेना निवडून देणं अवघड झालं. किंबहुना राम शिंदे मागं जी काही ओबीसी मतं होती एक गटात ती सुद्धा राहिली नाही कारण का राम शिंदेबद्दलची काही थोडी जी नाराजी असेल त्यामुळे ती काही ओबीसी मतं सुद्धा रोहित पवारांना मिळाली. त्यामुळे रोहित पवारांचा आता हाच प्रयत्न होता या जयंतीच्या निमित्ताने की आपल्यासोबत मराठा मतं आहेच पण ही ओबीसी मतं सुद्धा आपण चोंडीला जाऊन आपल्यासोबत घेऊया असा राम आपला रोहित पवार यांचा प्रयत्न होता. मात्र हीच बाब आता गोपीचंद पडळकर यांनी हेरली आणि पुन्हा एकदा धनगर मतांचं किंवा ओबीसी मतांचं आपल्या मागे कसं ध्रुवीकरण करता येईल धनगर नेत्यांच्या मागे कसं ध्रुवीकरण करता येईल या उद्देशाने त्यांनी चोंडीमध्ये यावेळेस आक्रमक रूप धारण केलेलं आहे. आणि ही जी मागणी आहे की अहिल्यानगर हे अहमदनगरचं नामकरण करा या मागणीमध्ये सुद्धा त्यांचा तोच हेतू दिसतोय की त्यामुळे कारण परवा जे दिसलं चोंडीमध्ये शरद पवारांची सभा झाल्यानंतर ज्यावेळेस पडळकर आले त्यावेळेस पडळकरांच्या मागे धनगर समाजातील तरुण वर्ग हा उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावरती होता. म्हणजे जो जोश शरद पवारांच्या सभेत दिसला नाही तो जोश पडळकरांच्या त्या रस्त्यावरच्या चौक सभेमध्ये त्या तरुणांचा दिसला धनगर समाजातील तरुणांचा किंवा ओबीसी तरुणांचा. त्यामुळे हा जो काही एक ओबीसी लोकांना जे एक अनसिक्युरिटी वाटते आहे की रोहित पवारांनी या बारामतीवर कर्जत जामखेडला आले येथे येऊन ते निवडून आले आणि आता चोंडी सुद्धा रोहित पवार ताब्यात घेतील की काय त्यामुळे जसं बारामतीला पडळकरांनी अटॅक केला पवार कुटुंबावरती तसा पडळकरांनी चोंडीमध्ये सुद्धा पवार कुटुंबियांनीच अटॅक केला कारण सगळं भाषण जे होतं त्यांचं ते पवारांच्या विरोधातील होतं. राईट. मी अहिल्यानगर या विषयावरती तुम्हाला विचारणारच आहे पण तुम्ही एक संपादक म्हणून रोहित पवार यांनी तो 31 तारखेचा जो पुण्यतिथीचा सोहळा तिथे केला त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? काही विश्लेषण केलेलं आहे थोडस? नाही, खरं काय की ही जी प्रतीक आहे राहुलजी सगळ्याच महापुरुषांची प्रतीक जी आहे ती आता राजकारणासाठी वापरली जायला लागली. म्हणजे आपण अगदी भगवानगड पाहू नगर जिल्ह्यातील की जिथे गोपीनाथ मुंडे दसरा मेळावा घ्यायचे आणि त्यानंतर पंकजा मुंडेने तिथे दसरा मेळावा घेतला. खरं तर या निमित्ताने जे भाविक तिथे जमतात किंवा या महापुरुषांचे जे भक्त तिथे जमतात हे सगळे भक्त आपल्या कच्छपी लावण्याचा प्रयत्न हे नेते मंडळी करतात आणि असाच प्रयत्न हा चोंडीमध्ये सुद्धा झालाय. हा महादेव जानकरांनी तोच प्रयत्न केला की धनगर समाजामध्ये आपण एस्टॅब्लिश व्हायचं किंवा नंतर राम शिंदे सुद्धा जेव्हा मंत्री होते तेव्हा राम शिंदे तिथे जयंतीचा मेळावा घ्यायचे आणि ते सुद्धा विरोधकांना बोलत नव्हते सगळ्या भाजपच्या नेत्यांनाच ते सुद्धा बोलवायचे. रोहित पवारांनी सुद्धा आता आमदार झाल्यानंतर त्यांनी तोच प्रयत्न केला की आपण जरा धनगर समाजामध्ये एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करूया आणि चोंडीमध्ये मेळावा घेऊया. त्यामुळे हा जो काही मेळावा आहे रोहित पवारांचा हा सुद्धा एक राजकीयच भाग होता. म्हणजे आपल्याला धनगर समाजामध्ये आपल्याला समर्थन मिळवणं हाच या मेळाव्याचा उद्देश होता. दुसरा हा उद्देश याचा राष्ट्रवादीचा सुद्धा दुसरा काही उद्देश याच्यामध्ये तो राजकीयच हेतू होता आणि पडळकर सुद्धा तिथे जे आले ते राजकीय हेतूनेच आलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या महापुरुषांची जे काही म्हणजे जन्मस्थळ असतील किंवा जिथे ज्या महापुरुषांची अस्मिता आहेत ही सगळी स्थळं राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न जो होतोय अगदी तो भगवानपणापासून सुरू झाला तो आता चोंडीपर्यंत आलेला आहे. राईट. आणि तोच धागा बहुतेक त्यांनी पकडलेला आहे पडळकरांनी. स्वतः राजकारण करत असताना ते मात्र असं म्हणतायत की आजोबा आणि नातवानी मिळून नातवाच्या पॉलिटिकल लॉन्चिंगसाठी हा प्लॅटफॉर्म वापरला की जो की वापरायला नको होता.
खरं म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून अस्मितेचं राजकारण महाराष्ट्रामध्ये फार टोकदार आहे आणि ते अधिकात अधिक गडद होताना दिसतंय. नवनवीन आपण नवनवीन अस्मितेचे सिम्बॉल शोधतोय आणि जे पूर्वीचे होते त्यांना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपण सेलिब्रेट करतोय आणि मग त्याच्यासाठी आपला म्हणून जो काही वोट बँक असेल ती इंटॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता हे जे नवीन आहे की अहमदनगरचं एका मुस्लिम राज्यकर्त्याच्या नावाने असलेलं किंवा त्याच्याशी संदर्भात असलेलं नाव बदलून अहिल्यानगर करावं, कसं बघता तुम्ही याच्याकडे? खर तर आता 28 मेला नगर शहराचा अहमदनगर शहराचा 532वा वर्धापन दिन साजरा झालाय आणि राहुलजी अशी मागणी ही पहिल्यांदाच आहे. म्हणजे एक मागणी मध्यंतरी केली होती शिवसेनेने की नगर शहराचं अंबिका नगर असं नामकरण केलं जावं, पण त्याला लोकांनी समर्थन दिलेलं नाही अहमदनगरच्या. आपण एक बघितलं तर अहमदनगर शहर असेल किंवा जिल्हा असेल येथे हिंदू मुस्लिम किंवा बाकी सगळ्या जातींचा अत्यंत चांगला भाईचारा आहे. त्या दृष्टीने अहमदनगरच्या नामकरणाचा म्हणजे शेजारील औरंगाबादच्या नामकरणाचा प्रयत्न झाला किंवा तुमच्या उस्मानाबादच्या नामकरणाची मागणी झाली, मात्र हे लोन अहमदनगर पर्यंत आलेलं नव्हतं आणि आता गोपीचंद पडळकर यांनी आक्रमकपणे अहिल्यानगर करण्याची मागणी केलेली आहे. खर तर या मागणीला सुद्धा समर्थन मिळेल अशी शक्यता नाही. अर्थात अहिल्या देवींचं काम जे आहे, तुम्ही जर तुमच्या सुरुवातीला एपिसोडच्या सुरुवातीला तुम्ही जो उल्लेख केला की अहिल्या देवींनी सर्व जाती धर्मातील प्रार्थना स्थळांचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांनी एक संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलाय आणि ती फक्त हिंदूंची नाही, त्यांनी सगळ्याच जाती धर्मांची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण जर काशीला, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेला, मी वाराणसीला गेलो होतो की काशी विश्वनाथांचं मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला, त्याच्या शेजारी ज्ञानवापी आहे. म्हणजे आपली एक धर्मस्थळ निर्माण करताना दुसरं धर्मस्थळ हटवायचं अशी भूमिका अहिल्या देवींनी कधी घेतली नाही, किंवा अहिल्या देवींनी आंतरजाती विवाहाची सुद्धा भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अहिल्या देवींचा नामकरणाचा मुद्दा उपस्थित करून गोपीचंद पडळकर काय संदेश देऊ इच्छित आहेत याच्याबाबत खर तर चर्चा व्हायला हवी. नाही तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांनी हा मुद्दा यासाठी उपस्थित केलाय की हा संदेश अतिशय स्पष्ट आहे. हिंदू धर्माला अनुसरून असलेले जेवढे जेवढे म्हणून सिम्बॉल्स असतील ते सिम्बॉल्स पुढे आणणं, ते अधिक ठसठसीतपणे समाजासमोर मांडणं आणि त्यातून हिंदू वोट बँक कन्सॉलिडेट करणं. आज जरी आपल्याला असं वाटत असलं की अहमदनगरमध्ये अहिल्या नगर किंवा अहिल्या देवीच्या नावाच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीला लगोलग पाठिंबा मिळणार नाही, पण ही शक्यता सुद्धा आपण नाकारता कामा नये की तुमच्याकडे असलेला, मला माहित नाही की तुमच्याकडे मधल्या जो दंगलीचा संदर्भ होता ज्याच्यात 2-3 मृत्यू झाले त्याच्यामध्ये धार्मिक विद्वेष किती होता, पण महाराष्ट्राच्या बहुसंख्य शहरामध्ये की खास करून जे मराठवाड्यासारख्या निजाम बहुल भागाला जोडून असलेली शहर आहे तिथे कुठे ना कुठेतरी एक सुप्त अशी अस्मिता असतेच असते आणि त्या अस्मितेला पकडून एक प्रकारे स्वतःची वोट बँक इंटॅक्ट करण्याचा प्रयत्न ठेवला जाईल. तुम्ही तर म्हणताय की तसं इतकं इतक्यात तरी अहमदनगरमध्ये अहिल्यानगरला पाठिंबा मिळणार नाही. नाही मिळणार राहुलजी, आणि तुम्ही म्हणताय ते बरे बरोबर आहे की हिंदुत्ववादी वोट बँक किंवा आपला हिंदुत्ववादी अजेंडा हा पुढे नेण्याचा जो हा जो काही भाजपचा प्रयत्न आहे तोच प्रयत्न पडळकरांचा आहे. कारण जर त्यांना खरोखर अहिल्या देवींच्या अस्मितेबद्दल किंवा अहिल्या देवींच्या कामाबद्दल त्यांना जर भारतभर प्रसार करायचा असेल तर त्यांनी इंदोर बद्दल ही मागणी केली पाहिजे. कारण चोंडी हे जसं अहिल्या देवींचं जन्मस्थळ आहे तसं इंदोर ही त्यांची कर्मभूमी आहे, मध्य प्रदेश ही त्यांची कर्मभूमी आहे. मग इंदोरचं नामकरण अहिल्यानगर करा अशी मागणी ते मोदींकडे करणार आहेत का, किंवा मध्य प्रदेशच नामकरण आपण अहिल्या प्रदेश करूया अशी मागणी ते मोदींकडे करणार आहेत का, तशी मागणी ते करू शकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट राहुलजी आपण लक्षात घेतली पाहिजे की यापूर्वी भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती, या भाजपच्या सत्ता काळात ते अशी मागणी करू शकले असते आणि राज्य सरकारकडून तो निर्णय करून घेऊ शकले असते, मात्र त्या काळात त्यांनी मागणी केली नाही, किंवा राम शिंदेनी सुद्धा ही मागणी आजपर्यंत केली नाही, महादेव जानकरांनी ही मागणी आजपर्यंत केली नाही. ही मागणी आज यासाठी झालेली आहे की तुम्ही जे म्हणताय ते अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते सगळं धार्मिक विद्वेष पोहोचवणारं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण सुद्धा भाजपशी कसे एकनिष्ठ आहोत किंवा भाजपचा अजेंडा आपण कसा या निमित्ताने पुढे नेत आहोत हेच पडळकरांना दाखवून द्यायचं आहे. म्हणजे त्यांनी शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न तर केलाच आहे या मागणीतनं, पण त्यांनी आपला हिंदुत्ववादी किंवा धार्मिक अजेंडा सुद्धा पुढे रेटण्याचं काम केलेलं आहे. राईट, तुमच्या या मुद्द्याला अनुसरून श्री अमोल मिटकरी यांची जी प्रतिक्रिया आली एबीपी माझ्याशी बोलताना ते असं म्हणाले की पडळकर यांचे जे पॉलिटिकल बॉस आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यातून त्यांनी बहुजनामध्येच एक फूट पाडण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीची मागणी पुढे आणली आहे. मला खूप इंटरेस्ट होता कारण आमची एडिटोरियलची मीटिंग सुरू व्हायच्या आधीच मी असं म्हटलं होतं की या मागणीवरती श्री रोहित पवार यांचं काय म्हणणं आहे,
हे तुम्ही विचारून घ्या. त्याच्यावरती श्री रोहित पवार यांच्याशी प्रतिक्रिया आहे की मला जर असं कुठल्याही मोठ्या महापुरुषाचं नाव एखाद्या शहराला, एखाद्या गावाला, एखाद्या राज्याला द्यायचं असेल तर त्याला कोणी नकार द्यायचं काही कारण नाही, पण तिथल्या स्थानिक लोकांचं मत काय ते विचारात घ्यायला हवं. हा एक भाग म्हणजे त्याने बरोबर त्यातून हा मुद्दा नगरकरांच्या बाजूने सोडून दिलेला आहे की जर नगरकरांचं याला म्हणणं जर पाठिंबा असेल तर मी मला त्याला काही हरकत नाहीये. पण तुम्ही म्हणालात सुरुवातीला, मलाही तसंच वाटतं की या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण कोंडी करण्याचा प्रयत्न आहे, जी लोकसंख्या मी आधी सांगितली त्याप्रमाणे. खरे राहुलजी, ही कोंडी करण्याचा प्रयत्न आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने ज्या प्रतिक्रिया आल्या, रोहित पवार असतील किंवा अजित पवार सुद्धा म्हटले की त्यांना लोकशाही येते, मागणी करू शकतात, तर काँग्रेसचे नेते या मागणीला काउंटर करू शकत नाही, ते उत्तर देऊ शकत नाही, ते विरोध करू शकत नाही. काँग्रेसचे नेते या मागणीला विरोध करू शकत नाही. पण याच्यात एक धोका असा आहे राहुलजी, की आपण या ज्या मागण्या आहेत या मागण्या खरोखर या महापुरुषांना पुढे नेणार आहेत का? म्हणजे फार फार आयडियलिस्टिक सब्जेक्ट आहे, आपण आता राजकीय अंगाने चर्चा करू. हा राहुलजी, खरं या मागण्या महापुरुषांना पुढे नेणार आहेत का? मी परवा चोंडीमध्ये होतो आणि चोंडीमध्ये मेळावा झाल्यानंतर तेथील नागरिकांचे, जे लोक चोंडीला आले होते, त्यांचे जेवणासाठी झालेले हाल मी पाहिले. कारण चोंडीमध्ये हॉटेल्स नाहीत, या संयोजकांनी जे जेवण केलं ते अपुरं पडलं, अगदी पत्रकारांना सुद्धा जेवणाचे हाल झाले आणि कशा पद्धतीने जेवण करावं लागलं याची फेसबुक पोस्ट सुद्धा मी केलेली आहे. म्हणजे चोंडीमध्ये साधा रेस्टॉरंट नाहीये. मग विचार करा की जर अहिल्या देवींच्या जर जन्मस्थळाचा विकास करायचा आहे किंवा त्यांचा विचार पुढे न्यायचा आहे, खरं तर अहमदनगर हा जिल्हा असा आहे राहुलजी की भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा जिल्हा आहे, पण या जिल्ह्यामध्ये अद्याप शासकीय मेडिकल कॉलेज नाहीये, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये. खरं तर भाजप सत्ता काळामध्ये किंवा आता सुद्धा इतरत्र खूप सारी मोठी मोठी मेडिकल कॉलेजेस आणि इतर संस्था आहेत. माझं म्हणणं असं आहे की जसं सोलापूरमध्ये अहिल्या देवींच्या नावाने विद्यापीठ सुरू झालं, विद्यापीठाला नाव दिलं अहिल्या देवींचं आणि तिथून एक चांगला मेसेज जाणार आहे, तसं पद्धतीने तुम्ही मेडिकल कॉलेज अहिल्या देवींच्या नावाने काढू शकता, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढू शकता, हवं तर ते चोंडीमध्ये काढा, अहिल्या देवींच्या नावाने मेडिकल कॉलेज चोंडीमध्ये, शासकीय मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज चोंडीमध्ये काढा आणि यातनं तुम्ही त्यांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करा. पण अशी मागणी करायची आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायची. आता मला सांगा की समजा उद्या जर पुणे जिल्हा असं म्हटला की महात्मा फुलेंचं नाव पुणे जिल्ह्याला दिलं पाहिजे, किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण पुणे जिल्ह्याला दिलं पाहिजे, किंवा उद्या कोल्हापूरमधून अशी मागणी आली की छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचं नाव आपण कोल्हापूर शहराला दिलं पाहिजे, तर असं शक्य आहे का? हे फिजिबल आहे का? त्यामुळे मागण्या जे नेते मंडळी करतायत त्या खरंच फिजिबल आहेत का? त्या सगळ्या समाजाला पुढे नेणार आहेत का? किंवा निदान या महापुरुषांना तरी पुढे नेणार आहेत का? याचा विचार खरं आता नेते मंडळीच केला पाहिजे आणि मग यांनी हा फार आदर्शवत विचार झाला. आणि यामध्ये सर्व राजकीय पक्षांना मी दोषी धरतो की महाराष्ट्रामध्ये आत्ता असलेले सत्ताधारी सुद्धा, म्हणजे आता ज्यांनी पूर्वीचं हिंदुत्व सोडलं आणि थोडस सॉफ्ट भूमिका घेतलेली आहे, ते आज जरी सॉफ्ट म्हणत असले तरी त्यांच्या पूर्वीच्या भूमिका आठवल्या तर याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. किंवा आता विरोधी पक्षात असलेली भारतीय जनता पार्टीने सतत अशा पद्धतीच्या भूमिका पुढे रेटलेल्या आहेत, पण तरी सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर जर तरुणांच्या आपण असं म्हणूया की जथ्थे असतील, जसं MIM बरोबर एक काळ होता की 6-7 वर्ष महाराष्ट्रातला जो 25 ते 35 वयोगटातला मुस्लिम तरुण होता तो असदुद्दीन ओवैसी यांच्या बरोबर दिसायचा. तुम्ही कसं पाहता की अहिल्यानगर या मागणीकडं हा जो धनगर समाजातला तरुण वर्ग आहे तो कसा बघेल आणि ते मतामध्ये रिफ्लेक्ट होईल का, किंवा कॉर्नर करणं अधिकात अधिक शक्य होईल का राष्ट्रवादी काँग्रेसला आणि रोहित पवारांना? राहुलजी, एक सतत जाणवतं ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली धोरणं बदलली नाही किंवा स्वतःमध्ये बदल घडवला नाही तर ही जी तरुण वर्गाची अस्वस्थता आहे ती त्यांच्या विरोधात उभी राहणारी आहे. आता जे काही पडळकरांनी पवारांना टार्गेट केलेलं आहे किंवा पवारांवरती ते टीका करत असताना तरुण मुलं टाळ्या वाजत होते दोन्हीमध्ये, याचं एक स्पष्ट कारण असं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल याच्यामध्ये ही जी प्रस्थापित घराणी आहेत ही घराणी आपल्या कुटुंबाच्या बाहेर सत्ता जाऊच देत नाहीत, किंवा साखर कारखानदार असतील, सहकारातील बडे नेते असतील यांच्या बाहेर सत्ता जाऊच देत नाही, याच्याबद्दलची एक अस्वस्थता ही ओबीसी प्रवर्गामध्ये आहे, ही मागासवर्गीय प्रवर्गामध्ये आहे आणि ही अगदी गरीब मराठा प्रवर्गामध्ये सुद्धा आहे ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे हा जो काही पडळकर सारख्या नेत्यांना जो काही म्हणजे पाठिंबा मिळतो ग्रामीण भागातनं किंवा तरुणांमधनं याच्या मागे कारण आहे. राम शिंदे हे पहिले धनगर आमदार आहेत नगर जिल्ह्यातील, त्यापूर्वी धनगर आमदार नगर जिल्ह्यातनं निवडून आलेले नाही. किंबहुना आपण जर तिकीट वाटप बघितलं तर
प्रस्थापित मराठे सोडता गरीब मराठे असतील किंवा ओबीसी वर्गातील जे सदस्य असतील यांना ग्रामीण भागामध्ये उमेदवाऱ्या दिल्या जाताना दिसत नाहीत। अगदी जिल्हा बँकेचे राजकारण असेल किंवा साखर कारखान्याचं राजकारण सुद्धा असेल, तोंडी लावण्यापुरती ही ओबीसी माणसं वापरली जातात किंवा गरीब मराठ्यांना संधी दिली जाते। ही जी काही नीती आहे दोन्ही काँग्रेसची, ही नीती हे लोक बदलायला तयार नाहीत। त्यामुळे गोपीचंद पडळकरांसारखे जे नेते पुढे येतात आणि टीका करून आक्रमकपणे पुढे जातात, गोपीचंद पडळकरांचा सुद्धा अजेंडा हा इतका काही लोकशाहीवादी नाहीये, ते सुद्धा आक्रमकपणे येत आहेत किंवा असभ्य भाषा सुद्धा त्यांनी वापरली दिसते शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल। इतक्या म्हणजे खालच्या थराला जाऊन विधानं करणं हे आपल्या राजकारणाचे संस्कार नाही, मात्र तरी पडळकरांना पाठिंबा मिळतो। याचं कारण असं की या प्रस्थापित नेत्यांबद्दलचा जो द्वेष आहे आणि हे पक्ष आपली जी धोरणं बदलायला तयार नाही। आता काँग्रेसने जाहीर केलं की एक कुटुंब एक पद, पण पहा असं असं आहे का? आमच्या नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सगळ्या कुटुंबांमध्ये सत्ता आहे। त्यामुळे हा जो काही एक याच्यातनं जी काही ह्या वर्गामध्ये जी नाराजी आहे ती नाराजी अशा मार्गाने बाहेर येते। करेक्ट, गेली 2.5 वर्षातला या सरकारचा जर कारभार बघितला तर मीच अनेक वेळेला किमान 5 ते 6 एपिसोड मधून सांगितलंय की अतिशय निष्क्रिय पद्धतीचा कारभार या सरकारचा सुरू आहे। विशेषतः मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीच्या काळातला जो आश्वासक चेहरा वाटला होता त्याचे आता ग्रामीण भागामध्ये किंवा अर्बन एरियामध्ये सुद्धा फारसे सकारात्मक असे परिणाम मला तरी जाणवलेले नाहीयेत। आणि मधल्या ओढीचे जी ऑब्जेक्टिव्हिटी आपण कायम ठेवलेली ती यासाठीच आहे की महाराष्ट्राचं विद्यमान राजकारण, समाजकारण, लोकांच्या भावना कुठल्या दिशेनं जात आहेत। सुधीर लंके यांनी जे अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलं त्यातनं आपल्या लक्षात येत असेल की मधल्या ओढीसारख्या या सेगमेंटचं महत्व काय, का ऑब्जेक्टिव्हली आपण प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे। पण सुधीरजी, गोपीचंद पडळकर यांनी जे पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना, त्या पत्रातनं त्यांना काय काय अपेक्षित होतं? कारण आपल्या आजच्या मधल्या ओळीच्या भागामध्येच पहिला मुद्दा आपण असा टॅग केलाय की पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जयंतीचं राजकारण सुरू आहे का, प्रश्नचिन्ह। त्यांनी असं म्हटलं की रोहित पवार यांच्या लॉन्चिंगसाठीच ते राजकारण होतं, पण खुद्द पडळकर यांनी लिहिलेलं पत्र जर मी तुम्हाला वाचून दाखवलं की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अभिप्रेत असेल की शेकडो हिंदूंचा बळी घेणाऱ्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदारी असणारा नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्रजी पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीनं पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखले, यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो, जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिरं लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले। म्हणजे किती गोष्टी त्यांनी जोडल्यात आणि अंतिमत तुम्ही कसे हिंदू विरोधी आहात असं सांगण्याचा प्रयत्न दिसतो। खरे राहुलजी, त्यांचं जे पत्र आहे किंवा त्यांची जी मागणी आहे त्यातनं त्यांचा हिंदुत्ववादी अजेंडा जो आहे तो क्लिअर दिसतोय। खर तर या बाबीला अण्णा डांगे यांनी थोडासा उत्तर देण्याचा प्रयत्न केला परवाच्या सभेमध्ये, म्हणजे चोंडीच्या मेळाव्यामध्ये अण्णा डांगे तिथं बोलताना असं म्हटले की अहिल्या देवी ह्या देव भोळ्या होत्या किंवा त्या फक्त मंदिरं बांधत होत्या किंवा त्या फक्त हिंदूंचीच मंदिरं बांधत होत्या, अशी जी काही प्रतिमा आपण करतो आहोत ती प्रतिमा चुकीची आहे, अहिल्या देवींना इतक्या मर्यादित प्रतिमेने बांधू नका। अहिल्या देवी काय यात फक्त देव भोळ्या नव्हत्या, अहिल्या देवीने इतर सुद्धा अनेक चांगले सुधारणावादी निर्णय घेतले आहेत। प्रचलित समाजामध्ये तुम्ही कुणाला विचाराल तर अहिल्या देवींची जी प्रतिमा मी सुरुवातीला सांगितली तशीच आहे, आपल्याला माहिती आहे कारण आपण अभ्यासक आहोत किमान वाचन तरी करतो। बरोबर आहे राहुलजी तुमचं, कारण ती प्रतिमा तशीच आहे आणि तीच प्रतिमा भाजप किंवा पडळकर जे असतील हे भाजपच्या पद्धतीने लोकांवरती ती प्रतिमा ठसू पाहत आहेत की अहिल्या देवी या हिंदुत्वाची होत्या, त्या आपल्या प्रतीक आहे, त्या आपली प्रतिमा आहे। त्यांचं पत्र जे आहे तुम्ही आता जे वाचलं ते पत्र सगळं हेच सांगतंय आणि त्या दृष्टीनं त्यांनी बरोबर अहमदनगर या शहरावरती आता हल्ला चढवलेला आहे। म्हणजे अहमदनगर हे जसं एक मुस्लिम राजाचं हे नाव असल्यामुळे त्या प्रतीकावरती त्यांनी बरोबर हल्ला चढून येथे आता आम्ही या शहराचं हिंदूकरण करू पाहत आहोत असा एक संदेश देण्याचा प्रयत्न पडळकरांनी या मागणीत केलेला आहे। राईट, मला अगदी आपला वेळ संपत आलाय पण शॉर्ट मध्ये मला तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे। रोहित पवार यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला श्री शरद पवार यांनी जाणं या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एका गटामध्ये अस्वस्थता निर्माण करणं असं मला वाटतं, तुमचं काय मत आहे? हे खरं आहे की रोहित पवार यांची पाठ थोपटण्यासाठी शरद पवार चोंडीमध्ये आले होते, कारण रोहित पवार हे स्वतः शरद पवारांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते, ते फोटो सगळीकडे प्रसिद्ध झाले आणि शरद पवारांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी रोहित पवारांचं कौतुक केलंय। म्हणजे ते असं म्हटले की अहिल्या देवींनी घाट बांधले,
त्यांनी पाणी समाधानाची भूमिका घेतली, तशाच पद्धतीनं रोहित पवार हे कर्जत जामखेडचा पाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. नंतर रोहित पवार हे दळणवळणाची सुविधा करत आहेत. अहिल्यादेवीने जसं साडी वस्त्रोद्योगाला चालना दिली, त्याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आणण्यासाठी रोहित पवार प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांनी ही सातत्याने तुलना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांचं जवळपास एक पाच एक म्हणजे 2-4 मिनिटाचं भाषण तरी हे रोहित पवारांची होतं. आणि त्यामुळे रोहित पवार यांना जो काही एस्टॅब्लिश करणं किंवा तुम्ही त्यांना साथ द्या, रोहित पवार इथे चांगलं काम करतायत हे ठसवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी या मेळाव्यामध्ये जाणीवपूर्वक केलेला दिसतो आहे. राईट, थँक्यू सो मच सुधीरजी. खूप कमी वेळेमध्ये अतिशय विस्तृत असं तुम्ही विश्लेषण केलं. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आम्ही हा जो नवनवीन आपल्या पाहुण्यांना बोलू त्याच भागातल्या खास करून या विषयाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल तुमचं मत जरूर कळवा. माझं सुधीरजीचं सुद्धा वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील ते फॉलो करायला लागा. माझे आणि एबीपी माझाचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील ते फॉलो करा, विषय सुचवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट टाका. पॉझिटिव्ह या अर्थाने की तुम्ही क्रिटिसाइज करायला हरकत नाही, पण हल्ली काय झालं की सोशल मीडियामध्ये आपण क्रिटिसाइज कुठल्या कारणासाठी करायला हवं यापेक्षा वैयक्तिक टीका टिप्पणींना अधिक महत्व दिलं जातं, जे माझ्या दृष्टीने शून्य महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या चांगल्या कमेंट्स असतील तर त्याचं स्वागत आहे आणि तुमचं या आमच्या सेगमेंट बद्दलचं मत सुद्धा जरूर कळवा. थँक्यू सो मच सर, बाय. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, बाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.